नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. रात्री स्वप्न पहा आणि दिवसा ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जीएच रायसोनी युनिव्हर्सिटी अमरावती, महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त. तर संपर्क करायला विसरू नका. जीएच रायसोनी युनिव्हर्सिटी, अंजनगाव बारी रोड, बडनेरा, अमरावती. संपर्क क्रमांक 0721238549. जर तुम्हाला आमचं सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी युट्यूबवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत. पाहूया बातम्या विस्ताराने. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. राजापेठ येथील भाजप कार्यालयात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजातशत्रू, कर्मयोगी, लोकनेता आणि संवेदनशील कवी ही अटल बिहारी वाजपेयी यांची विविध रूपं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसंच नगरसेवकांनीही श्रद्धांजली अर्पण केली. अमरावती भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजापेठ येथील भाजपा कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेवक अजय सारस्कर, नगरसेविका राधा कुरील व राजू कुरील यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी एक मवाळ व सौम्य स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जात. मात्र देशहिताचे किंवा व्यापक जनहिताचे निर्णय घेताना त्यांनी कधीच तडजोड स्वीकारली नाही. कारगिल युद्ध आणि पोखरण अणु चाचणी सारख्या कठीण प्रसंगांमध्ये वाजपेयींमधील कणखर नेतृत्वाचं दर्शन सर्वांना झालं. प्रसंगी अमेरिकेलाही न जुमानण्याची हिंमत वाजपेयी यांनी दाखवली होती. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटल बिहारींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, मागच्या 5 दशकातला या देशाच्या राजकारणातला सगळ्यात प्रभावी नेता आदरणीय अटलजींचं काल दुःखद निधन झालं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांना, साधारणतः आमच्यासारखे कार्यकर्ते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पाहूनच भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट झाले. सूर्यासारखा तप्त गोळा आपल्या हृदयात ठेवून संपूर्ण आयुष्य कंठणाऱ्या आकाशाची सहनशीलता ज्यांच्यामध्ये होती, हिमालयाची उंची आणि गुलाबाची मोहकता होती, चंद्राची शीतलता आणि सागराची विशालता होती, अशा राजकारणामध्ये असणारा, राजकारणासारखा अनिश्चिततेचं, टीकेचं आणि धकाधकीचं क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी नीतिमूल्य आणि राजकीय मूल्याची जपणूक करून एक उच्च कोटीचा आदर्श प्रस्थापित केला, असा या संपूर्ण देशाला स्वाभिमान असणारा, भारत मातेचा लाडका सुपुत्र, भारतरत्न श्रद्धेय अटलजी वाजपेयी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान होवो, त्यांच्या परिवारात जो आमच्यासारख्या करोडो कार्यकर्त्यांचा एक मोठा परिवार आहे, या परिवारात असलेल्या सर्व अंगांचं जे दुःख आहे ते दुःख कमी होण्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. भारताचे माजी पंतप्रधान सध्या अटलजी यांचं काल दुःखद निधन झालं आणि भारतीय जनता पार्टीचं पितृछत्र हरपलं. आम्हाला त्यांच्या काळातले फक्त नावच बाकी राहिलं. आम्हाला नशिबानं नशिबाची साथनी मिळाली की अटलजीच्या कार्यकाळात आम्ही आज सत्तेत आहे पूर्ण. पण अशा वेळेस अटलजी गेले निघून आम्हाला दुःख आहे त्या गोष्टीचं, का आम्हाला त्यांची साथ नाही मिळाली. सर्व भारतीय जनता पार्टीच्या अमरावती शहराच्या पदाधिकाऱ्याकडून मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि सर्वांना त्या दुःखातून बाहेर निघावं याकरता. माजी प्रधानमंत्री माननीय अटलजी बिहारी वाजपेयी इनका कल दुखद निधन हुआ, उसके लिए हम सबको बहुत दुख हुआ और
भारतीय जनता पार्टी की ओर से हम यहाँ कार्यालय में श्रद्धांजलि अर्पित करते हैं। प्रकांड पंडित उच्च नीतिमत्तेचे महान विद्यालय व राजकारणातील महान ऋषी महापुरुष अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे। भाजप कार्यालयात भाजपच्या आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली। आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या एका महान युगाचा आज अंत झालेला आहे। आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अतिशय कणखर, धीरोदात्त आणि कवी मनाचे अटलजी समाजामध्ये ज्या विविध समस्या होत्या त्या कवितांच्या माध्यमातून मांडणारं असं लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि या लोकप्रिय व्यक्तिमत्वाने एक आदर्श समाजाला घालून दिलेला आहे। त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची वागणूक या सगळ्यांचा आम्ही कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनामध्ये खरं पाहिलं तर अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे। एक मोठ्या म्हणजे एका मोठ्या व्यक्तीला आम्ही मुकलेला आहोत ही कधीही पोकळी भरून निघणार नाही, मात्र त्यांचे विचार सदैव स्मरणात राहून आम्ही सदैव त्या विचारांचा आमच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू। त्यांना मी भावपूर्ण आणि साश्रुनयनाने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करते। धन्यवाद। भारतरत्न माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने एक युगाचा अंत झालेला आहे। त्यांचं नेतृत्व हे सर्वव्यापी, समन्यायी आणि देशाच्या अखंडतेला समोर नेणारं होतं। आयुष्यभर देशाच्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व केलं होतं। ते अत्यंत कवी हृदयाचे पण अत्यंत असे खंबीर असे नेते होते आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये देशाला समोर नेण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले। हे करत असताना देशातील सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकाला सोबत नेलं आणि एक संघ म्हणून देशाची प्रतिमा पूर्ण जगामध्ये त्यांनी उभारली। अशा या युगपुरुषाचा अंत झाल्यामुळे देशाचा एक महान नेता आज आपल्यामध्ये नाही याची खंत सर्व 120 कोटी देशवासियांना आहे। त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि असा सुपूत गेल्याबद्दल, अशा सुपुताला देशाने जी मनाचा मुजरा दिला आज तुम्ही पाहिलं असेल की हजारोने लाखो लोक रस्त्यावर उतरून त्यांना शेवटचं वंदन केलं, त्याच्यावरून त्यांची लोकप्रियता ही जात पात, धर्म, पक्ष याच्यावरती होती हे आज पुन्हा निर्देशात आलेलं आहे। त्यांना मी नमू शकतो। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने फार मोठे आणि देशाचे झालेले आहे। एक महान नेता विश्वाचा आज आपल्याकडे हरपला आणि ज्यांना सगळ्या जाती, धर्म ह्याच्यासोबत राहून सगळ्या पार्टीजना एकता आणि एकतेच्या त्याच्यामध्ये घेऊन चालण्याचा प्रयत्न केला, असं अखंड आयुष्य त्यांचं त्या ह्याच्यामध्ये दिलं, असा नेता आपल्यामध्ये दिलं। आज भारतीय जनता पक्ष आणि पूर्ण विश्वाला आणि आज पूर्ण पक्षाला एक मोठी हानी झाली आहे की कधी भरून निघणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्या पक्षाला एक शून्यातून उभं केलं अशा पक्षाचं एक त्यांनी स्वप्न BJP जेव्हा स्थापन झाली त्या मुंबईच्या ह्याच्यावर कमल खिलेगा, सूरज उगेगा या पद्धतीनं त्यांनी एक आपली भावना व्यक्त केली होती आणि आज खरोखर कमळ त्यांच्या रूपानं आज भारतामध्ये फुललेलं आहे आणि आम्ही त्यांची जी गरज आहे आम्हाला ती नितांत राहणार आहे आणि त्या पद्धतीने ते प्रेरणा आहे आम्हाला नेहमीच राहते। श्रद्धांजली तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने जी पोकळी झाली आणि या पद्धतीने आम्ही सगळे भारतीय जनता पक्ष आणि अमरावती महानगरपालिका त्यांना विनम्र आणि भावपूर्ण अशी श्रद्धांजली देतो। नमस्कार, मी बादल कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे।
आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्ष नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. लोकतंत्राची खरी ओळख काय ही अटल बिहारींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये करून दिली. मी समस्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे, भारतीय जनता पक्षातर्फे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पित करतो. मैं जाकिर जमाल, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चे का शहर जिला अध्यक्ष. भारत के अनमोल रत्न अटल बिहारी वाजपेयी जी के दुखद निधन से हम पूरी तरह हताश और निराश है. भारतीय जनता पार्टी को अटल बिहारी वाजपेयी जी ने जिस प्रकार से बढ़ाया और जिस प्रकार से हर एक व्यक्ति के दिल में अटल जी के लिए बड़ी इज्जत है, आज उनके निधन, दुखद निधन के कारण भारतीय जनता पार्टी का प्रत्येक कार्यकर्ता अपने आप में एक अधूरापन महसूस कर रहा है. उनके विचारों पर चलने की हम पूरी पूरी कोशिश करेंगे. जिस प्रकार से उन्होंने जात धर्म पंथ से ऊपर उठ करके भारतीय राजनीति को राष्ट्रवाद का नया आयाम दिया, हम इन्हीं विचारों को लेकर के आगे राष्ट्र निर्माण के लिए कार्य करेंगे और अटल जी की दुखद निधन पर उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं. भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचं दुःखद निधन झालं. त्या महान नेत्याला श्रद्धांजली सर्वप्रथम मी अर्पित करतो. जखमी झालेल्या हृदयातील भरभरत्या रक्ताच्या दौतीमध्ये आपल्या प्रतिभेचा डाग बुडून पाझरलेल्या शब्दाने सरस्वतीच्या देवाऱ्यापासून सावित्रीच्या दरबारापर्यंत आपली सेवा देणारे अटलजी काल आपल्यातून निघून गेले. भारतीय जनता पार्टीमध्ये असीम दुःखामध्ये सर्व जनसमुदाय लोटलेला आहे. त्यांनी भाजपा, त्या पहिले जनसंघ आणि जनता दल या सर्व वाटचालीमध्ये त्यांचं योगदान अमूल्य होतं. अशा या महान नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी को श्रद्धांजलि देते हुए मैं इतना ही कहना चाहूँगा कि जो आज राजकारण में है और जो भविष्य में राजकारण में आना चाहते, उन्होंने अटल जी का आदर्श सामने रख के ऐसा राजकारणी बनना जैसे कि वो थे, जिन्होंने देश की, समाज की अलग अलग परिस्थितियों की भावनाएं अपनी कविताओं से व्यक्त की. वो जो व्यक्त करते थे वैसे ही वो आचरण करते थे. उनके जैसा विरोधी पक्ष का नेता भी कोई नहीं हुआ, उनके जैसा पंतप्रधान भी कोई नहीं हुआ, जिनके कार्यकाल में इतना अच्छा माहौल उन्होंने सबके साथ बनाया. आज देखिए 125 करोड़ लोगों के मन में आज दुख है. आज आपने उसकी अंतिम यात्रा टीवी पे देखी होंगी. सासुओं नैनों से कितने लोगों ने उनको विदा किया. अटल जी एक महान व्यक्ति थे जिन्होंने हमारे भारतीय जनता पार्टी की दो व्यक्ति से शुरुआत हुई थी. आज अटल जी गए, आज राष्ट्रपति, पंतप्रधान, उप पंतप्रधान, 22 प्रदेश के मुख्यमंत्री, 30 प्रदेश के राज्यपाल, इतनी बड़ी संख्या में आज हमारी भारतीय जनता पार्टी जो स्वरूप में है उसको आधार स्तंभ अटल जी ही है, अटल जी ही है, अटल जी ही. 5 दशकातील सर्वात प्रभावी नेते, भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना महिला मोर्चातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. परतवाडा येथे लिव्हर ट्रान्सप्लांटचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. अचलपूर परतवाड्याच्या इतिहासात हा पहिला उपक्रम असून यशस्वी प्रयोग झाला आहे. डॉक्टर भन्साली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 6 डॉक्टरांच्या टीमने हे लिव्हर ट्रान्सप्लांट केलं. परतवाड्याच्या डॉक्टर भन्साली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 65 वर्षीय कुसुम अजाबराव इंगळे यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये हे लिव्हर पाठवण्यात आलंय. 6 डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी ऑपरेशन केलं. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तींना दिल्यास त्यांना जीवनदान मिळतंय. त्यासाठी परतवाडा येथे लिव्हर ट्रान्सप्लांटचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. कोरोनाची चळवळ गेल्या काही वर्षापासून अत्यंत गतिमान होत आहे आणि त्याच अनुषंगाने परतवाडा अचलपूर तालुक्यात पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जातं. भन्साली डॉक्टर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी
अचलपूर राज्यात अचलपूर तालुक्यात पहिल्यांदा अवयव ब्रेन डेड अवयव काढण्याचं केंद्र या ठिकाणी सुरू झालं. ती परवानगी अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील डॉक्टर भंसाली हॉस्पिटलला मिळाली आणि 10 दिवसापूर्वीच ही परवानगी मिळाली आणि 10 दिवसानंतर या ठिकाणी नर्सरी येथील कुसुमताई इंगळे यांचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या शरीरातला काही अवयव दान करण्याचा संकल्प केला आणि ते आज यशस्वी झालं. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अचलपूर परतवाडा शहरात 200 पेक्षा अधिक लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे आणि या ठिकाणी नागपूरहून 7 लोकांची टीम हॉस्पिटलची आली होती आणि आपल्या परतवाडा शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा या प्रक्रियेसाठी सहभागी झाले होते आणि त्यांनी यशस्वीपणे या महिला रुग्णाच्या शरीरातील लिव्हर यशस्वीपणे काढला आणि ते दिल्ली येथील एका रुग्णाला नागपूर येथे ते त्याच्या शरीर अलिक्स हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण केल्या जाणार आहे. दिल्लीच्या रुग्णाला हे लिव्हर दिलं जात आहे. परतवाडा के डॉक्टर बंसाली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में आज एक महिला का लिवर ट्रांसप्लांट करने की घटना हुई. परतवाड़ा के इतिहास में पहली घटना है जिस प्रकार अमरावती में जिला तर्ज पर अवयव ट्रांसप्लांट करने के ग्रीन कोऑर्डिनेटर के यहाँ पर सेंटर खुल चुके हैं, इसी प्रकार परतवाड़ा के डॉक्टर भंसाली हॉस्पिटल से एक कुसुम अजाबराव इंगड़े नामक महिला का 65 वर्षीय महिला का लिवर ट्रांसप्लांट करने के लिए दिल्ली के एक मरीज को डॉक्टर एलेक्स हॉस्पिटल में भेजा गया है और एलेक्स हॉस्पिटल में यह लीवर ट्रांसप्लांट कराने का काम डॉक्टर अमिताभ श्रीवास्तव डॉक्टर जैन द्वारा किया जाएगा. परतवाड़ा में डॉक्टर आशीष भंसाली डॉक्टर राजेंद्र भंसाली डॉक्टर अमोल भंसाली सहित डॉक्टर प्रभु जौनजा डॉक्टर अडोनी डॉक्टर बर्डिया इन पूरे लोगों की टीम के साथ में पुनर्जीवन फाउंडेशन का भी यहाँ पर अथक प्रयास रहा और सफल रूप से पहला परतवाड़े का लीवर ट्रांसप्लांट का काम यहाँ पर किया गया. मैं कैमरामैन मोनी के साथ नीतीश. आषाढी एकादशीला कैवल्य साम्राज्याचे भगवान विठ्ठलाच्या दर्शनाकरता संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरला रवाना झाली. 61 दिवसांचा पायी प्रवास करून शुक्रवारी शेगावी पोचली. लाखावर भाविक या पालखीसोबत होते, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक 12 तास बंद ठेवण्यात आली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 18 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा 51वं वर्ष होतं. श्री संत गजानन महाराजांची पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचं अंतर कापून 21 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीत दाखल झाली. तर येथून 27 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला आरंभ करत सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास पुन्हा केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे. खामगाव मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचं पूजन करून स्वागत केलं. पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली. दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली. ती शहर परिसरात मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचली. त्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली. संतनगरी शेगावाच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलं. अनेक भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा संमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. 61 दिवसांचा पायी प्रवास करत शुक्रवारी ही पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचली आहे. खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांसोबत सकाळी लाखावर भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाले होते. खामगाव शेगाव या राज्य महामार्गावर सकाळी 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भक्तांचा महापूर होता, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक 12 तास बंद ठेवण्यात आली. बुलढाण्याहून शुभम कायस्थ यांचा हा रिपोर्ट. चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटक चिखलदऱ्याला तर जात आहेत, परंतु रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पर्यटकांनी काही पॉईंटकडे पाठ फिरवली आहे. पर्यटन स्थळ म्हणून चिखलदऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भाचं नंदनवन चिखलदर आहेत. पाऊस बरसत असल्यामुळे येथे अतिशय नयनरम्य वातावरण निर्माण झालं आहे. सर्वत्र धुकच धुकं पसरलेलं आहे. महाराष्ट्रात जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस आल्याने चिखलदऱ्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. चिखलदऱ्यात पोहोचताच सुरुवातीला असलेला
भीमकुंडावरील धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. लाल तोंडाचे बंदर देखील आपल्या मनोरथ आहेत. पुरातन महत्व प्राप्त असलेला गाविलगडचा किल्ला, पंचबोल पॉइंट, देवी पॉइंट, वन अभयारण्य असे अनेक प्रेक्षणीय स्थळं चिखलदऱ्यामध्ये आहे. मात्र रस्त्यांवर खड्डे असल्याने पर्यटक त्रस्त होत आहेत. पावसाचं पाणी या फुटभर खोल खड्ड्यांमध्ये साचतं आहे. विशेष करून पंचबोल पॉइंटच्या रस्त्यावर अधिक खड्डे असल्याने या पॉइंटकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरता येत नाहीये. चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. एक महिन्यांपासून दांडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. चांदूर बाजार तालुक्यात पिकांना पाणी द्यावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. जवळपास एक महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती. एक महिन्याच्या कालावधीनंतर 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून चांदूर बाजार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाऊस न आल्याचा फटका संत्रा फळबागाबरोबर पिकालाही बसला होता. या पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती, आकाशाकडे लागले होते. मात्र 2 दिवसांपासून चांदूर बाजार तालुक्यात पावसाने आपली उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. पाऊस आल्याने चांदूर बाजार तालुक्यात केळीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे ही लागवडही शेतकऱ्यांना थांबवावी लागली. पावसाच्या अभावी सोयाबीन पिवळं पडण्यास सुरुवात झाली होती. कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला होता, तर संत्र्याच्या फळांचीही वाढ थांबली होती, त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. पावसाच्या हजेरीमुळे आता स्थिती समाधानकारक आहे. चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. अन्न दिल्यामुळे आमचं जे पीक आहे सोयाबीन तूर त्याचप्रमाणे संत्रा फळबाग, एक महिना थंड दिल्यामुळे संत्र्यांची जे वाढ असते ते खुंटली आहे. त्यानंतर आता जे 2 दिवसापासून पावसाने सुरुवात केली हे आमच्या युवा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. भारतीय जैन संघटनाद्वारा सकल जैन समाजाचा वधूवर परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. 19 ऑगस्ट रोजी शुभम मंगलम येथे आयोजित वधूवर परिचय संमेलनाची माहिती अभिनंदन पेंढारी यांनी दिली आहे. 19 ऑगस्ट को अमरावती में सकल जैन समाज का वधूवर परिचय सम्मेलन शुभम मंगलम बंडेरा रोड अमरावती यहाँ पर होने जा रहा है. इसके उद्घाटक निमाजी जैन DCP यह उद्घाटन करेंगी. भारतीय जैन संगठना के राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री सुदर्शन जी जैन इसकी अध्यक्षता करेंगे. इसमें महाराष्ट्र अध्यक्ष श्री अमर जी गांधी, रजनी जी जैन, रमेश जी कोचर, अभिनंदन पेंडारी विदर्भ अध्यक्ष, सचिव महेंद्र भंसारी, टकर पर प्रमुख हरीश गांधी, इन आदि के उपस्थिति में यह सम्मेलन होने वाला है. अमरावती में पहली बार सकल जैन समाज का यह एक अनोखा परिचय सम्मेलन है, जो कि एक ही जगह सभी का परिचय हो सकेगा. कम खर्चे में, कम समय में इतने जनों की मुलाकात हो सकती है. ऐसा एक अनोखा प्रयोग अमरावती वासियों ने किया है. इस भारतीय जैन संगठना की ओर से सभी सामाजिक तत्व पर काम किया जाता है, जैसे कि मूल्यवर्धन स्पर्धा, मूल्यवर्धन कार्यक्रम, शेतकरी लोगों के जो आत्महत्या होती है उनके बच्चों का पुनर्वसन, व्यापार के ऊपर मार्गदर्शन, अल्पसंख्यक के ऊपर मार्गदर्शन, ऐसे अनेक कार्यक्रम करते हैं. उनकी सानिध्य में यह कार्यक्रम शुभम मंगलम में होने जा रहा है. अतः आप सभी उपस्थित है ऐसी निवेदन करते हैं. अमरावती महापालिकेने जप्त केलेल्या वस्तू व कंटेनरचे भंगार झाले आहे. भंगार विक्री करण्याचा मुद्दा नगरसेवक अजय सारस्कर यांनी आमसभेत उपस्थित केला. सिटी न्यूजनेही याबद्दल गेल्या 6 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसारित केलं होतं. त्याची दखल घेऊन भंगार कंटेनर विक्री करता निविदा काढण्यात येत आहेत.
मागील जागेत अमरावती महापालिकेदरम्यान जप्त केलेल्या लोटगाड्या मोठ्या प्रमाणावर येथे आहेत. शिवाय भंगार झालेले कंटेनरही येथे आहेत. पाण्या पावसाने हे सारं साहित्य गंजून चाललं आहे. या संदर्भात सिटी न्यूजने गेल्या 6 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसारित केलं होतं. महापालिकेची मिळकत असलेल्या वस्तू येथे धूळखात गंजत पडल्या आहेत. त्याची विक्री झाली करण्यात येत आहे. त्यासाठी अमरावती महानगरपालिका निविदा काढते. महानगरपालिकेच्या या राजापेठ येथील कुठ्यावर काही वर्षानुवर्षापासून भंगार साहित्य पडलेलं आहे आणि ह्या भंगार साहित्याला मी येत्या मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या आमसभेत प्रश्न मांडला होता का आपण हे भंगार विकलं तर महानगरपालिकेला आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं. तर त्या वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे आज या माझ्या प्रयत्नाला यश आलं आणि महानपाला आज 50 ते 60 लाख रुपयाचं उत्पन्न मिळून राहिलेलं आहे आणि याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लिलावाची आणि यातून महानगरपालिकेला 50-60 लाख रुपये उत्पन्न मिळणं हे मी केलेल्या पाठपुराव्याला मला यश आलं आणि येथे जागा पण अडून पसलेली होती आणि मी सर्व विभागाला आपापल्या विभागाकडून यादी देण्यात यावी अशी माहिती दिली होती का आपापलं किती प्रकारचं भंगार साहित्य आहे. तर अजूनपर्यंत मला कुठल्याही प्रकारच्या विभागानं अशी लेखी स्वरूपात पत्र दिलं नाही का आमचं भंगार एवढं आहे तेवढं आहे. कारण त्यांनी काहीतरी प्रक्रिया पूर्ण करून यातले जे कंटेनर आहे ते सध्या आपण विकून राहिलेलो आहे हे मला कळलं. त्यामुळे माझ्या प्रयत्नाला यश आलं. महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या टाउन हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या दिवशी बुकिंग केलं. मात्र हॉल भाड्याने देणाऱ्याने 2 कार्यक्रमाच्या आयोजकांना एकच वेळ एकच तारीख दिली. दोन्ही कार्यक्रमाचे लोक तेथे पोहोचले तेव्हा मात्र त्यांनी सामंजस्याने प्रश्न सोडवला. टाउन हॉलचं बुकिंग करताना घोडचूक झाल्याने 2 कार्यक्रमांच्या आयोजकांना एकच तारीख एकच वेळ दिल्या गेली. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांचे अतिथी आयोजक एकाच वेळी टाउन हॉलमध्ये पोहोचले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचाच दोन्ही कार्यक्रम असल्यामुळे आयोजकांनी सामंजस्याने प्रश्न सोडवला. अहिल्या महिला परिषदद्वारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुण्यस्मरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. तर फुलमाळी समाज महासंघातर्फे देखील गुणवंतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही आयोजकांनी वेगवेगळ्या तारखांना बुकिंग केलं होतं. एकाने 13 जुलैला तर दुसऱ्याने 17 जुलैला बुकिंग केलं. दोघांनाही 17 ऑगस्ट ही तारीख व 11 ते 4 चा वेळ दिला गेला. दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक जुने मित्र निघाल्याने त्यांनी तोडगा काढून दोन्ही बॅनर स्टेजवर लावले व दोन्ही कार्यक्रमांच्या अतिथींना मंचावर बसून कार्यक्रम संपन्न झाला. आज हा गुणगौरवाचा जो सोहळा इथे आयोजित केलेला आहे त्या आयोजन करते जे आहे त्यांचा सर्वांचे मी धन्यवाद देतो. अतिशय चांगला प्रोग्राम त्यांनी इथे हा ऑर्गनाइज केलेला आहे. इथे जे विद्यार्थी ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सर्वांना सुद्धा मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांनी गौरवित दिवस इथे संपादन केलं आणि त्याच्या कार्याची दखल या दोन्ही संस्थेतर्फे घेण्यात आली त्या सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आहे. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. खल्लार वासियांनी अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. खल्लार येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लांडी बेमळा चंद्रपूर खल्लार या सर्व गावांमधील नागरिक एकत्रित आले होते. बाजार चौक खल्लार येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्ञानेश्वर मधुसूदन धाबे सुनील पारोदे अरुण डिके नासिर शहा विजू गावंडे संदीप गुळधे रामानंद राऊत यांच्यासह खल्लारवासियांनी श्रद्धांजली अर्पण केली. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. श्रीराम सेना शहर व जिल्ह्यातर्फे दिलीपदादा गणोरकर यांच्या मठामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिलीप बाबू गणोरकर यांच्या मार्गदर्शनात विजय दुबे शिवकुमार छांगाणी रुपेश दुबे जुगल ओझा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या देशाचा एक अनमोल रत्न की ज्या रत्नाची किंमतच नाही आहे असं आमचे आदरणीय भारतरत्न अटलजी यांचं आज देहावसान झालं हे म्हणजे कोणत्या शब्दात हे दुःख व्यक्त करावं याला शब्दच नाही आहेत. श्रीराम सेना गणोरकर मठ सर्व संघटनाच्या वतीने
मी आदरणीय अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी श्रीराम सेना जिल्हा सचिव शिवकुमार छंगाणे. आज 17 ऑगस्ट, काल 16 ऑगस्ट 2018 भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री भारतरत्न कविवर्य श्री अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची खबर जशी आली तशी जणू पायाखालची जमीनच निघून गेली आणि ते आमच्या युवा वर्गाचे एक प्रेरणास्त्रोत होते, ज्यांनी 2 सीटवरून आज भारतीय जनता पक्षाला 300 च्या वर सीटा मिळवून दिलेल्या आहे. ही सगळी त्यांचीच कमाल आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी आणि श्रीराम सेना हिंदू हृदय सम्राट असे व्यक्ती आज आपल्यामधून हरून गेलेले आहे. त्यांची एक कविता मला आठवते की त्यांनी कवितेच्या द्वारे कविहृदय हे दर्शवलं, लुंगा राग नाही ठानूंगा, काल के कपाल पर लिखता हूँ मिटाता हूँ, एक नई कहानी लिखता हूँ, अशा अशा त्यांच्या बऱ्याचशा कविता आहेत की आज त्यांच्या कविहृदयातून ते आपल्या भारताच्या हृदयामध्ये आणि भारताच्या सर्व युवकांमध्ये आणि भारताच्या 130 करोड लोकांच्या जीवनामध्ये ते जिवंत राहतील. त्यांच्या दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली देतो. जय श्रीराम. आम्ही जुगल ओझा समग्र निधन की वार्ता सुनकर अपूर्णीय क्षति भी हुई देश को और इनके दुखद निशान में अमरावती शहर में गनोलकर श्री दिलीप बाबू गनोलकर मठ में सर्वप्रथम आयोजन श्रद्धांजलि का यहाँ किया गया है. मान्यवर उपस्थिति सभी है यहाँ पर और अटल बिहारी जी के नाम पर मैंने रात को ही 2 लाइन कविता बनाया हूँ, उनको श्रद्धांजलि पर देना चाहता हूँ कि भारत के ये अटल पुजारी एक दिन बहुमत लेकर आएंगे. मानवता के अटल पुजारी ये बहुमत लेकर आएंगे. सच कहता हूँ यारो, फिर राम राज्य लाएंगे, फिर राम राज्य लाएंगे. विनम्र श्रद्धांजलि. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील धार क्षेत्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याच्या काही घटना घडल्या आहेत. धाड पोलीस स्टेशन अंतर्गत ढाल सावंगी या गावातील जामा मस्जिदीमध्ये शुक्रवारी सकाळी फजरची नमाज अदा केल्यानंतर मस्जिदचे इमाम अमीर शाह हे मदरशाच्या मुलांना शिकवण्यासाठी मस्जिदच्या वर गेले असता त्यांना बोर्डवर हाताने लिहिलेलं एक पत्र दिसलं. त्यात समाजाबद्दल अपशब्द व चेतावणी दिलेली होती. त्याचवेळी काही जणांना मशिदवर बांधकामाच्या सळ्यावर भगवा झेंडा दिसून आला. यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. लगेच धाड पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार संग्राम पाटील गावात पोहोचले व त्यांनी पंचनामा करून झेंडा धमकी देणारं पत्र आपल्या ताब्यात घेतलं. काही वेळाने SP दिलीप पाटील, अतिरिक्त SP संदीप डोईफुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी BB महामुनी, तहसीलदार सुरेश बगळे हे देखील धाड ठाण्यात आले व ढाल सावंगीच्या लोकांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याचं वचन दिलं. मस्जिदचे इमाम अमीर शाह चंदू शाह यांच्या फिर्यादीवरून जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखवणे या आरोपावरून अज्ञात आरोपीविरुद्ध 153A 295A अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धाड पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम ढाल सावंगी या ठिकाणी जी जामा मस्जिद आहे त्या जामा मस्जिदच्या बाजूला जामा मस्जिद ट्रस्ट यांची इमारत बांधकाम चालू आहे. त्या इमारतीवर एका बांधकाम पोलवर अज्ञात आरोपीने भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकावलेला आहे आणि एक चिठ्ठी त्या ठिकाणी आढळलेली आहे. त्या संदर्भात पोलीस स्टेशनने IPC या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास इथले ठाणेदार APR संग्राम पाटील हे करत आहेत. सर, चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे? चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणपणे जी धाडमध्ये यापूर्वी एक घटना घडलेली होती त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे आणि जी सभा झालेली होती त्या अनुषंगाने प्रतिक्रिया स्वरूप ही घटना घडलेली आहे का याबद्दल पोलीस सखोल तपास करत आहे. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील करत आहेत. बुलढाण्याहून जितेंद्र कायस्थ यांचा हा रिपोर्ट.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 4 पैसे गाठीला लावावेत असं प्रत्येकाला वाटतं, परंतु त्याबद्दल माहिती नसल्याने गुंतवणूक करावी कशी असा प्रश्न पडतो. अमेरिका येथील इक्विटी रिसर्च अनालिसिसचे अभय मुणोत हे अमरावतीला आले असता त्यांनी सिटी न्यूज चॅनेलवर मार्गदर्शन केलं आहे. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचं प्रसारण शनिवारी 4 वाजता करण्यात येत आहे. 2019 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. शिवसेनेनं ही लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांची मुलाखत सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजती यांनी घेतली आहे. या मुलाखतीचं प्रसारण शनिवारी 3 वाजता करण्यात येत आहे. जर तुम्हाला आमचं सिटी न्यूज चॅनल TV वर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी YouTube वर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा, तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. हे झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 94-03-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.